टेस्ट ऑफ महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयाची रेसिपी काय आहे. तर आज आपण तुरीच्या डाळीचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत. हे तुरीचं वरण आहे. सकाळी वरण केलं होतं आणि आता मी संध्याकाळी त्याचं पराठे बनवायला घेतलेलं आहे. तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण असेल ते पण देऊ शकता. त्याच्यानंतर कणिक, कणिक आपल्याला अंदाजानच घ्यायची आहे. त्याच्यानंतर हळद तिखट अर्धा चम्मच आहे. चवीनुसार तुम्ही थोडासा ओवा, एक चम्मच आला लसणाची पेस्ट, त्याच्यानंतर कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा एक वाटी आणि तेल मोहरण्यासाठी घेतलेलं. तर सर्वप्रथम एका बाउल मध्ये आपण पनीर काढू. त्याच्यामध्ये हळद, तिखट, तिखट कमीच घ्यायचं आहे कारण थोडस मी तिखट वरण केलं होतं त्याच्यामुळे त्याच्या वरणामध्ये पण तिखट आहे. त्यानंतर मीठ, मीठ जेमतेमच घ्यायचं आहे कारण वरणात आहे ऑलरेडी. ओवा, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कांदा भरपूर घ्यायचा आहे. एक वाटी कांदा घेतला. आता यामध्ये तेल घालून देणार आहोत. ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं. थोडस पाणी घालून देऊ आणखी. त्याच्यानंतर हे घट्ट तुरीचं वरण आपण टाकून देऊ. त्या कणकेला आपण 15 मिनिट थोडा वेळ असं थापून ठेवून देऊया. त्याच्यानंतर याचे पराठे बनवायला घेऊया. याला मळून घेऊया कणकेला. जवळपास अर्धा तास मी कणिक मळून ठेवली होती. आता याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण तवा गरम पराठे ठेवूया. नॉर्मल जशी पोळी लाटतो आपण त्या पद्धतीने पोळी लाटायची आहे. हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायचं. तोपर्यंत आपण दुसरी लाटी करून घेऊया. तशी आपण दुसरी पोळीही लाटून घेऊया. आता मग वरून तेल लावून घेऊया. पराठा तयार झालेला आहे. आपण तसाच दुसराही पराठा करून घेऊया. आपण तिसराही पराठा टाकून घेऊया. अशाच प्रकारे आपण सर्व पराठे बनवून घेऊया. तर अशा प्रकारे आपले हे तुरीच्या डाळीचे पराठे तयार झालेले आहेत. याला दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. तर भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. बाय.